नमस्कार मित्रांनो, मी आहे ज्ञानेश्वर कवहर। स्वागत आहे आपलं डीके मल्टी सर्व्हिसेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की CSEमार्फत UTIहून तुमचं जे काही नवीन पॅन कार्ड आहे तर ते कशाप्रकारे काढायचं, अगदी स्टेप बाय स्टेपमध्ये A to Z प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ अगदी शॉर्टपर्यंत बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम बघा तुमच्या CSE अकाउंटला तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा इथं सर्च बॉक्सचा एक ऑप्शन येणार आहे, तर यामध्ये तुम्ही पॅन असं सर्च करू शकता। त्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड EKYC सर्व्हिसेस ऑप्शन येणार आहे, तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा तुम्हाला इथं जे काही क्लिक हिरे बटन आहे, तर या क्लिक हिरे बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा इथं तुमच्यासमोर असं काही पेज ओपन होणार आहे। त्यानंतर बघा इथं अप्लाय न्यू पॅन या ऑप्शनमध्ये बघा तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर न्यू पॅन 49A हा जो काही पहिला ऑप्शन आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर इथं नवीन पेज ओपन झालेला दिसणार आहे। बघा पेज ओपन होण्यासाठी थोडासा वेळ लागतो। त्यानंतर बघा इथं दोन ऑप्शन आहेत, फिजिकल आणि दुसरं आहे डिजिटल मोड। तर फिजिकलसाठी तुम्हाला इथं डॉक्युमेंट स्कॅन करावं लागतात, त्यानंतर ते पोस्टानेसुद्धा पाठवावे लागतात। आणि डिजिटल मोडमध्ये जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर मग तुम्ही इथं डिजिटल मोड वापरू शकता। डिजिटल मोडने तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे पोस्टाने पाठवायचं काम नाही, डायरेक्टली OTP बेस तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत तर यानेच तुमचं जे काही पॅन कार्ड आहे तर हे प्रिपेअर होत असते। त्यामुळं जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही डिजिटल मोड वापरू शकता, आणि जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही इथं मग फिजिकल मोड वापरायचा आहे। त्यानंतर बघा इथं स्टेटस ऑफ द ॲप्लिकंटमध्ये तुम्हाला इथं इंडिव्हिज्युअल ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, कारण तुम्ही फक्त सेपरेट इंडिव्हिज्युअल म्हणजेच पर्सनली तुम्ही तुमचं पॅन कार्ड काढता, त्यामुळे इथं इंडिव्हिज्युअल ऑप्शन ठेवायचं आहे। त्यानंतर बघा इथं तुम्हाला जो काही ऑप्शन येणार आहे येस नो, तर तो ऑप्शन तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर बघा इथं पॅन कार्ड मोडमध्ये तुम्हाला इथं बोथ फिजिकल पॅन कार्ड अँड EPAN हा जो काही पहिला ऑप्शन आहे तर हाच ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। म्हणजे तुमचं जे काही फिजिकल पॅन कार्ड आहे तर ते तुम्हाला पोस्टाने तुमच्या ॲड्रेसवर मिळेल, आणि ऑनलाईन जे काही पॅन कार्ड असणार आहे तर हे तुमच्या ईमेलवर मिळणार आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा इथं तुम्हाला खाली जे काही सबमिट हे बटन आहे, तर या सबमिट या बटनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा नवीन विंडोमध्ये इथं नवीन पेज इथं ओपन होणार आहे, त्यासाठी आपण थोडंसं वेट करूया। तर बघा आता तुमचा इथं रेफरन्स नंबर जनरेट झालेला आहे, हा तुम्ही नोट डाऊनसुद्धा करून घेऊ शकता, याचं नंतर काम पडू शकते। त्यानंतर बघा ओके बटनावर क्लिक करायचं आहे। आता इथं फुलनेममध्ये तुमचं जे काही प्रोनाऊन्सिएशन आहे म्हणजे सुरुवातीला जे काही टायटल असते कुमारी श्री किंवा श्रीमती यापैकी तुम्हाला जे काही लागणार आहे ते तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर लास्ट नेममध्ये इथं लास्ट नेम सिले टाकायचं आहे, जसं तुमच्या आधारवर असणार आहे तसंच टाका। त्यानंतर फर्स्ट नेममध्ये तुमचं फर्स्ट नेम टाकायचं, मिडल नेममध्ये तुमच्या बाबाचं नाव टाकायचं। त्यानंतर ॲटोमॅटिक इथं जे काही पॅन कार्डवर तुमचं नाव येईल तर ते मग जसं तुमच्या आधार नाव असते आधी अगदी तसं नाव इथं येणार आहे। त्यानंतर बघा इथं ऑप्शन आहे, हॅव यू बीन नोन बाय एनी अदर नेम, म्हणजेच तुम्हाला दुसऱ्या नावाने इथं ओळखतात का। येस नो असेल त्यापैकी येस नो तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा इथं जेंडरमध्ये तुम्ही इथं वरी स्त्री टाकलं म्हणून इथं मेल आलेला आहे, बाकी तुमचं जर जेंडर वेगळा असेल तर तुम्ही ते बरोबर करून घेऊ शकता। त्यानंतर डेट ऑफ बर्थमध्ये बघा तुम्हाला इथं डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घ्यायची, जी का तुमची डेट ऑफ बर्थ असणार आहे वाली असणार आहे ती वाली डेट ऑफ बर्थ। त्यानंतर ॲड्रेस फॉर कम्युनिकेशनमध्ये बघा तुम्हाला इथं ऑफिस आणि रेसिडेंट असे इथं दोन ऑप्शन आहेत, तर तुमचा जो काही ॲड्रेस असणार आहे ऑफिसचा किंवा मग तुम्ही जिथं राहता तो ॲड्रेस तो तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर रेसिडेंट स्टेटमध्ये तुमचं जे काही स्टेट आहे म्हणजे महाराष्ट्र, बाकी तुमचा दुसरं काही स्टेट असेल तर तुम्ही ते इथं सिलेक्ट करून घेऊ शकता। त्यानंतर बघा इथं आधार नंबरमध्ये तुम्हाला आधार नंबर एंटर करायचा आहे, त्यानंतर परत तो इथं तुम्हाला रिएंटर करावा लागतो। तर बघा इकडून मी आधार नंबर एंटर करतो आणि त्यानंतर रिएंटर करून घेतो। त्यानंतर बघा इथं नेम ॲज पर आधार और आधार एनरोलमेंट ID, तर तुमच्या आधारवर जसं काही नाव असणार आहे अगदी तसं नाव तुम्हाला इथे एंटर करायचं आहे। त्यानंतर बघा इथं नेक्स्ट स्टेप यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। इथे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुमचं एज हे जर 18 कमी असेल तर बघा इथं तुमचं जी काही डेट ऑफ बर्थ आहे तर इथं मग मायनर केस येऊ शकते, तुमचं पॅन कार्ड निघते परंतु तुमच्या पॅन कार्डवर तुमचा फक्त फोटो येणार नाही। ज्यावेळेस तुम्हाला 18 कम्प्लीट होतात त्यानंतर तुम्ही मग फोटो चेंज करून घेऊ शकता, ठीक आहे। तर बघा इथं तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आणि त्यानंतर मग नेक्स्ट स्टेप या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, एक इथं एरर मॅसेज आलेला आहे, कारण आपली मायनर केस असल्यामुळे तुम्हाला इथं रिप्रेझेंटेटिव्ह जे काही स्टेट असणार आहे तर त्यांचंसुद्धा इथं तुम्हाला स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं, म्हणजे इथं तुमचं पॅन कार्ड कोण काढत आहे किंवा गार्डियन म्हणून तुम्ही इथं सिलेक्ट करून घेऊ शकता। त्यानंतर बघा इथं नेक्स्ट स्टेप या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा इथं डॉक्युमेंट डिटेलमध्ये तुम्हाला विच ऑफ दिस डॉक्युमेंट्स आर यू सबमिटिंग ॲज अन आयडेंटिटी प्रूफ, तर आयडेंटिटी म्हणून तुम्ही इथं आधार कार्ड सिलेक्ट करू शकता। त्यानंतर ॲड्रेस प्रूफ म्हणूनसुद्धा तुम्ही इथं आधार कार्ड सिलेक्ट करू शकता, आणि डेट ऑफ बर्थ प्रूफ म्हणूनसुद्धा तुम्ही इथं आधार कार्ड सिलेक्ट करून घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला मेक पेमेंट या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे। मेक पेमेंट या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा इथं पेमेंटचा पेज तुमच्यासमोर येणार आहे। इथं तुम्हाला जे काही पेमेंट लागणार आहे
तर तुमच्या सीएससी मधून इथं पेमेंट कट होणार आहे। तर बघा आता पेमेंट इथं ओपन होत आहे। त्यानंतर बघा इथं तुम्हाला जे काही सेल अमाउंट आहे म्हणजे इथं 107 रुपयाचे पेमेंट करावं लागते, त्यामध्ये तुम्हाला 10% कमिशन आपलं 10 रुपये कमिशन मिळते, त्यामुळे इथं तुम्हाला 97.66 रुपयाची पेमेंट करून घ्यायचे। तर तुमचा जो काही वॉलेटचा पासवर्ड आहे म्हणजेच तुमच्या सीएससी आयडीचा, तर तो पासवर्ड तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। पासवर्ड टाकल्यानंतर इथं खाली जे काही व्हॅलिडेट बटन आहे, तर या व्हॅलिडेट या बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर बघा इथं पासवर्ड आपला इनकरेक्ट झालेला आहे, तर व्यवस्थित तुम्हाला पासवर्ड टाकायचं आहे, त्यानंतर व्हॅलिडेट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। आता बघा तुमचा जो काही वॉलेटचा पिन आहे, तर हा वॉलेटचा पिन तुम्हाला इथे एंटर करून घ्यायचा आहे। वॉलेटचा पिन एंटर केल्यानंतर परत इथं जे काही पे 97.66 बटन आहे, तर यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा इथं पेमेंट तुमचे सक्सेस झालेले आहे। आता बघा तुम्हाला इथं तुमचा जो काही फॉर्म आहे पॅनचा, तर पॅन कार्डचा फॉर्म आता परत तुम्हाला इथं फिल करायला मिळणार आहे, त्यासाठी बघा थोडंसं वेट करूया। आता बघा परत तुमचा इथं रेफरन्स नंबर तुम्हाला पाहाय मिळत आहे, त्यानंतर तुम्हाला ओके बटनावर क्लिक करायचं आहे। आता बघा इथं टेलिफोन आयडी कोडमध्ये तुम्हाला इथं इंडिया म्हणून सिलेक्ट करायचं आहे। इंडिया सिलेक्ट केल्यानंतर इथं टेलिफोन और मोबाईल नंबरमध्ये तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे, ईमेल आयडीमध्ये तुमचा ईमेल आयडी एंटर करायचा आहे। त्यानंतर बघा इथं पॅरेंट डिटेलमध्ये इथं बघा तुम्हाला जर पॅन कार्डवर जर तुमच्या आईचं नाव पाहत असेल तर तुम्हाला येस करायचं आहे, आणि जर पाहत नसेल तर तुम्हाला नो ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर बघा इथं फादर्स नेममध्ये इथं तुम्ही तुमच्या वडिलाचं आडनाव टाकू शकता, फर्स्ट नेममध्ये तुमच्या वडिलाचं नाव टाकायचं आहे, मिडल नेममध्ये तुमच्या आजोबाचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर खाल्यानंतर बघा इथं मदर्स नेम इथं ऑप्शनल आहे, तुम्ही ना टाकलं नाही टाकलं तरी पण चालते। त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला इथं जे काही बटन देण्यात आलेलं आहे, तर या नेक्स्ट स्टेप यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा आता तुम्हाला इथं ॲड्रेस डिटेल फिल करायचे आहे। त्यानंतर बघा इथं फ्लॅट और डोअर और ब्लॉक नंबरमध्ये तुम्ही इथं काही नंबर टाकून घेऊ शकता। त्यानंतर इथं व्हिलेजमध्ये तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे जे काय असणार आहे ते। त्यानंतर रोड स्ट्रीट और लँड और पोस्ट ऑफिसमध्ये परत तुम्ही इथं पोस्ट ऑफिसचं नाव टाकू शकता, तुमच्या पोस्ट ऑफिसचं नाव तुम्हाला व्यवस्थित टाकायचं आहे। त्यानंतर बघा इथं तालुकामध्ये तुम्ही तुमचा तालुका टाकू शकता। त्यानंतर बघा इथं सिलेक्ट डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा जो काही डिस्ट्रिक्ट आहे, तर तो डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। पिनकोडमध्ये तुमचा जो काही पिनकोड आहे, तो पिनकोड तुम्हाला फिल करून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा इथं जे काही सोर्स ऑफ इन्कम आहे, तर हे सोर्स ऑफ इन्कम तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं, तर तुम्ही इथं जनरली नो इन्कम हे ऑप्शन इथं सिलेक्ट करून घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला ओके करायचं आहे। आता परत इथं जे काही नेक्स्ट स्टेप हे बटन देण्यात आलेलं आहे, तर या नेक्स्ट स्टेप या बटनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। आता बघा तुम्हाला इथं प्लीज चेक एओ कोड डिटेल्स असं तुम्हाला पाहायला मिळत असेल, तुम्हाला ओके या बटनावर क्लिक करायचं आहे। तुम्हाला इथं एओ कोड पाहून घ्यायचे, इथं ऑटोमॅटिक ते येणार आहेत। त्यानंतर बघा इथं रिप्रेझेंटेटिव्ह ॲसेस ॲड्रेस डिटेलमध्ये जर तुमचं वय 18 कमी असेल, तर तुम्हाला इथं रिप्रेझेंटेटिव्ह ॲसेस ॲड्रेस डिटेल इथं भरून घ्यायचे, आणि जर तुमचं 18 वय जर म्हणजे 18 वर्षाच्या वर जर वय असेल, तर मग तुम्हाला इथं ही डिटेल भरायचं काम नाही, तर ही डिटेल इथं ऑप्शनल आहे। जर तुमचं 18 कमी असेल तर मग तुम्ही ते भरून घेऊ शकता। तर बघा इथं सिलेक्ट टायटलमध्ये तसरी टाकू शकता, किंवा इथं बाकीचे जे ऑप्शन आहे ते टाकू शकता। त्यानंतर इथं लास्ट नेम टाकायचं आहे, फर्स्ट नेममध्ये फर्स्ट नेम टाकायचं आहे, मिडल नेममध्ये मिडल नेम टाकायचं। त्यानंतर जसं आपण आता ॲड्रेस भरला तसा ॲड्रेस तुम्हाला फिल करायचा आहे। त्यानंतर बघा इथं यू डू हेअर बाय डिक्लेअर दॅट व्हॉटएव्हर स्टार्टेड अबोव इज ट्रू इन द कॅपॅसिटी ऑफ, तर तुम्हाला इथं सिलेक्ट कॅपॅसिटीमध्ये हिमसेल्फ किंवा हरसेल्फ हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा ऑटोमॅटिक इथं व्हेरीफाय नेममध्ये तुमचं नाव येणार आहे, आणि व्हेरिफिकेशन प्लेसमध्ये तुमचं जे काही ठिकाण आहे तर ते तुम्हाला टाकून घ्यायचं, आणि त्यानंतर नेक्स्ट स्टेप या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा इथं डॉक्युमेंट अपलोडचं ऑप्शन तुमच्या समोर येणार आहे। त्यानंतर शेवटी जे काही सबमिट हे बटन आहे, तर आता तुम्हाला फायनल सबमिट करून घ्यायचं आहे। सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर इथं तुमचा पॅनचा फॉर्म येणार आहे, त्यासाठी आपण थोडंसं वेट करूया। तर बघा आता पॅनचा फॉर्म तुमच्यासमोर आलेला आहे, याची तुम्ही प्रिंटसुद्धा काढून घ्यायची आहे, ही तुम्ही कस्टमरला देऊ शकता। तर बघा याच्यावर मी प्रिंट या बटनवर क्लिक करतो। त्यानंतर बघा तुम्ही याची PDF घेऊ शकता, किंवा तुम्ही कस्टमरला प्रिंटसुद्धा काढून देऊ शकता या प्रिंट या बटनवर क्लिक करून। आता बघा इथं जे काही डाउनलोड PDF फॉर्म हा ऑप्शन आहे, तर यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तुमचा जो काही पॅन कार्डचा फॉर्म आहे, तर तो PDF स्वरूपात तुम्हाला डाउनलोडसाठी येणार आहे। तर बघा आता फॉर्म डाउनलोड होत आहे। त्यानंतर बघा तुमचा फॉर्म इथं ओपन झालेला दिसणार आहे। तर बघा तुम्हाला काय करायचं, इथं जो काही तुम्हाला ऑप्शन दिसत आहे, तर इथं तुम्हाला 3.5 सेंटीमीटर बाय 2.5 सेंटीमीटरचा एक फोटो चिपकावायचा आहे। त्यानंतर क्रॉसमध्ये इथं सही करायची, त्यावर तुम्ही अंगठासुद्धा देऊ शकता। त्यानंतर उजव्या साईडला एक तुम्हाला फोटो चिपकवायचा आहे, आणि खाली जे काही सिग्नेचर लेफ्ट म्हणजे सिग्नेचरवर लेफ्ट थंब इम्प्रेशन आहे, तर यामध्ये तुम्ही सही किंवा अंगठा तुम्हाला द्यायचा आहे। त्यानंतर बघा खाली आल्यानंतर तर परत तुम्हाला एक सिग्नेचरचा ऑप्शन मिळत असेल, तर इथं तुम्हाला सिग्नेचर करायचे। हा संपूर्ण फॉर्म तुम्हाला जो काही लागणार आहे, तर याच्यासोबत तुम्ही जे काही डॉक्युमेंट दिलेले आहेत, तर बघा इथं मी आधार कार्ड इथं दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला सोबत आधार कार्ड लावायचं आहे। आधार कार्डवर सुद्धा तुम्ही सही किंवा सिग्नेचर म्हणजे सही किंवा अंगठा करायचा आहे, म्हणजे तुमचा जो काही डॉक्युमेंट आहे तर तो सेल्फ रजिस्टर्ड होणार आहे। त्यानंतर हा जो काही फॉर्म आहे, तर तुम्हाला इथं स्कॅन करावा लागतो म्हणजेच अपलोड करावा लागतो। तर आता तो अपलोड कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते। आता बघा परत तुम्हाला यावर यायचं आहे UTIच्या वेबसाईटवर। त्यानंतर बघा इथं अप्लाय न्यू पॅनमध्ये तुम्हाला आता अपलोड डॉक्युमेंट
हे जे काही टॅब देण्यात आलेले आहे तर अपलोड डॉक्युमेंट यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. अपलोड डॉक्युमेंट यावर क्लिक केल्यानंतर बघा तुमचा इथं ॲप्लिकेशन नंबर येणार आहे. त्यानंतर बघा इथं अपलोड जे काही बटन आहे तर यामध्ये बघा इथे जे काही अपलोडची लिंक आहे यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. अपलोड यावर क्लिक केल्यानंतर बघा तुमचा जो काही पॅनचा फॉर्म आहे तर त्या पॅनच्या फॉर्मसमोर तुम्हाला इथं जो काही व्हॅलिड डॉक्युमेंट आहे तर तोसुद्धा तुम्हाला जोडायचा आहे. ती संपूर्ण एकच पीडीएफ तुम्हाला बनवायची आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला पिक्चरसुद्धा लागणार आहे आणि सिग्नेचरसुद्धा लागणार आहे. तर तुमचे जे काही पिक्चर साईज आहे तर ही 300 dpi तुम्हाला ती स्कॅन करायची आणि त्याचं जो काही रेझोल्युशन आहे पिक्सेलमध्ये तर ते 213x213 असलं पाहिजे आणि सोबत ते 30 KB असलं पाहिजे. आणि जो काही तुम्ही इथं फोटो म्हणजे सिग्नेचर अपलोड करणार आहात तर त्या सिग्नेचरची साईज ही 60 dpi स्कॅन करून घ्यायची आणि तिची जी काही KB साईज आहे तर ही 60 KB असली पाहिजे, ठीक आहे. तर बघा इथं अपलोड या बटनवर क्लिक करायचं आहे. तुमचा जो काही पॅनचा फॉर्म आहे तो पॅनचा फॉर्म तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे, ठीक आहे. तर बघा पॅनचा फॉर्म इथं सिलेक्ट करून घेतला. त्यानंतर पिक्चरमध्ये बघा तुमचं जे काही पिक्चर असणार आहे ज्या साईजमध्ये आणि ज्या रिझॉल्युशन तुम्हाला मी सांगितलं तर त्या रिझॉल्युशन तुम्हाला ते स्कॅन करून घ्यायचं आहे आणि ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचे जे काही सिग्नेचर आहे तर हे सिग्नेचरसुद्धा तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. 600 dpi आणि 60 KB असले पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथे जे काही अपलोड हे बटन देण्यात आलेलं आहे तर हे अपलोड हे बटन तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा तुमच्या स्क्रीनवर असं काही इथं पाहायला मिळायला पाहिजे. डॉक्युमेंट्स अपलोडेड फॉर ॲप्लिकेशन नंबर, समोर तुमचा ॲप्लिकेशन नंबर पाहायला मिळणार आहे, ठीक आहे. असाच मेसेज तुमच्या स्क्रीनवर आला पाहिजे तरच तुमचे इथं डॉक्युमेंट अपलोड केल्या जाणार आहे असा याचा हेतू होतो. त्यानंतर तुम्हाला ओके बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा इथं अप्लाय न्यू पॅन हे जे काही बटन आहे यावर तुम्ही क्लिक करून घेऊ शकता. यावर क्लिक केल्यानंतर बघा तर बघा इथं आपल्या न्यू पॅनमध्ये ॲप्लिकेशन फॉर न्यू पॅन 49A यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा नवीन पेज तुमच्या समोर येणार आहे. त्यानंतर बघा इथं ओके या बटनवर क्लिक करायचं आहे आणि इथं बघा UTI TSL ऑफिसेस तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा नेक्स्ट विंडोमध्ये तुम्हाला इथं UTIचे ऑफिस येणार आहे. तर तुम्हाला खाली जायचं आहे. खाली गेल्यानंतर बघा इथं क्लिक हेअर फॉर मोर UTIL ऑफिस लोकेशन. इथं काही ऑफिसचे लोकेशन देण्यात आलेले आहेत तर तुम्हाला यापैकी जे काही लोकेशन जवळ पडत तर त्या लोकेशनवर तुम्हाला तुमचा जे काही पॅनचा फॉर्म आहे तर तो पोस्टानं पाठवायचा. तर इथं बघा इथं जे काही बटन देण्यात आलं यावर तुम्ही क्लिक करून घेऊ शकता आणि तुमचं जे काही जवळचं UTIचं ऑफिस आहे पॅन कार्डचं तर त्यावर तुम्ही क्लिक करून घेऊ शकता, म्हणजे त्यांना तुम्ही पोस्टानं पाठवून घेऊ शकता. तर बघा इथं पेज ओपन होत आहे. तर बघा आता इथं ब्रँच लोकेटर इथं पाहायला मिळत आहे. तर बघा इथं फाईंड युअर निअरेस्ट ब्रँचमध्ये तुम्हाला याच्यामध्ये जे काही ऑफिस जवळ पडेल तर तुम्ही तिथं पाठवून घेऊ शकता. तर बघा इथं नागपूरमध्ये तुम्हाला इथे हे लोकेशन दाखवण्यात आलेलं आहे. तुम्ही बाकीचेसुद्धा लोकेशन इथं पाहून घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला जो काही तुमचा अर्ज पोस्टानं पाठवला तर तुम्ही जो काही ईमेल आय डी टाकला त्या ईमेलवर तो ऑनलाईन येतो आणि फिजिकली यायला तुम्हाला त्यासाठी थोडा वेळ लागतो, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं जे काही पॅन कार्ड आहे तर ते अशा प्रकारे तुम्हाला स्टेप बाय स्टेप हा ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे आणि सोबत तुम्हाला ते पोस्टानं पाठवून घ्यायचं आहे, ठीक आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ मिळण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.